शिर्डीचे दोन टर्मचे खासदार आता पुन्हा निवडणुकीची तयारी अजून तिकीट फायनल नाही पण पक्षांतर्गत विरोध आणि दावेदारी मात्र वाढलेली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ती, ती विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची आता तर त्यांच्या उमेदवारीला विरोध करत पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत या राजकारणामुळे लोखंडे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून तयारीला वेग प्राप्त झाला आहे एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीवरनं अडचणी निर्माण झाल्या आहेत लोखंडे यांच्या उमेदवारीला आता पक्षातनच विरोध होऊ लागला आहे पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे आता लोखंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ होत असल्याचं चित्र आहे शिर्डी लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला यातच ठाकरे गटाकडनं भाऊसाहेब वागचौरे लोकसभेचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत तर शिंदे गटाकडनं सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती मात्र लोकसभेपूर्वीच भाजपकडनं करण्यात आल्या एका सभेमध्ये विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे मोदी लाटेत ते दोनदा निवडून आले मात्र मतदारसंघात त्यांचं कोणतंही काम नाही त्यांचा संपर्क कमी झाल्याचं सांगत पदाधिकाऱ्यांसह जनतेने देखील त्यांच्या उमेदवारी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना शिंदे गटातील अंतर्गत वाद उफळून आला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे धक्कादायक बाब म्हणजे या नाराजीतून शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तडकफडकी राजीनामे देखील दिले आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे लोखंडे यांची उमेदवारी मात्र धोक्यात आली आहे मात्र त्याचबरोबर शिंदे गटाला शिर्डीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले म्हटल्यानंतर या गोष्टीचा विचार शिंदे गटातील नेत्यांना करावा लागणार आहे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदारसंघामध्ये कोणतीही विकास कामे केली नाहीत किंबहुना ते मतदारसंघात फिरले देखील नाहीत अशी जनभावना आहे अशा लोखंडे यांना उमेदवारी दिली तर पराभवाला सामोरे जावे लागेल अशी भीती पदाधिकाऱ्यांना आहे लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील अद्याप भाजपची उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही मात्र आता शिर्डीमध्ये विद्यमान खासदारांविरुद्ध असली नाराजी पाहता भाजप या जागेवर उमेदवार देणार का असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे एकीकडे ठाकरे गटाकडनं भाऊसाहेब बागचवडे यांची उमेदवारी निश्चित आहे तर शिवसेनेचा बालेकिल्ले असलेल्या शिर्डी मतदारसंघात शिल्ल्यांना धक्का बसणार का हे येत्या काळात स्पष्टच होईल जर लोखंडे यांच्या उमेदवाराला नकार देण्यात आला तर, तर भाजप जागे या जागेवर दावा करत म्हणजे कोण उमेदवार देणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच असेच नवनवीन माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी वेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद